नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बावीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आर्थिक मदत लवकरच दिली जाणार असून या बावीस जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो या बावीस जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकटपणे ही दहा हजार रुपये रक्कम मिळणार आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही बावीस जिल्ह्यांची संपूर्ण यादी दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो अजूनपर्यंत आपला चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेली बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो जुलै दोन हजार एकवीसमध्ये झालेली अतिवृष्टी याची नुकसान भरपाई यादी आली आहे आणि या बावीस जिल्ह्यांना मिळणार हेक्टरी दहा हजार रुपये जुलै दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात खूप मोठे नुकसान झाले होते त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये अतिप्रमाणात नुकसान झाले तर काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले परंतु मित्रांनो या पूरपरिस्थितीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आणि या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने या बावीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचे दिनांक तीन आठ दोन हजार एकवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरवले होते तर त्याच अनुषंगाने आता राज्यातील बावीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे तर मित्रांनो हे कोणते बावीस जिल्हे आहेत पहा ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ जालना तसेच उस्मानाबाद नांदेड परभणी नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली तर या बावीस जिल्ह्यांना हा अशा प्रकारे निधी वाटप करण्यासाठी शासनमान्यता मिळाली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे मदत दिली जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद